नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम, गाळी इतिहासमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे। आजचा विषय आपला नेहमीप्रमाणेच अतिशय वेगळा आणि आपल्याला आश्चर्य वाटणार अशा प्रकारचा हा जो विषय आपण घेतलेला आहे, उस्मानाबादच्या कलेक्टरला फाशीची शिक्षा। आपल्याला हे हेडिंग ऐकताच अतिशय धक्का या ठिकाणी बसणार आहे, मात्र आपला जो गाळी इतिहास हा जो नावाचा ब्रँड आहे त्याच्यानुसार आपण नवीन माहिती आणि आपण पुराव्याच्या आधारे नेहमी बोलत असतो, संदर्भ त्या ठिकाणी आपण देत असतो। तर त्या अनुषंगानं आपण ज्या वेळेला ऐतिहासिक पुरावे कागदपत्र याचा आढावा घेऊन ही पोस्ट त्या ठिकाणी तयार केली आहे। तर आपल्याला विनंती की ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब जरूर त्या ठिकाणी करा, लाईकसुद्धा करायला विसरू नका, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण पोहोचतोय। असो हा जो विषय आहे, तर तो विषय घेत असताना ही सत्य घडलेली घटना ज्याचा शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा, आपण त्यांचं कोर्टाची ऑर्डरसुद्धा या ठिकाणी दाखवणार आहोत। मी हैदराबाद मुक्ती संग्रामात असे झुंजलो अमीन हवाचं जे पुस्तक आहे आपलं 400 पानाचं, हा लिहित असताना एक अतिशय वेगळा अशा प्रकारचा संदर्भ या ठिकाणी मला सापडला, त्याच्यानुसार ही गोष्ट आपल्याशी या ठिकाणी शेअर करावी असे वाटली। तर त्यानुसार उस्मानाबाद जिल्हा म्हणजेच आजचा धाराशिव आहे, तर हा निजाम कालखंडातील एक महत्त्वपूर्ण अशा प्रकारचा जिल्हा होता, जे हैदराबादच्या निजामाच्या ताब्यामध्ये जे मराठवाडा होता तर त्या मराठवाड्यामध्ये उस्मानाबाद, जे त्यावेळेचं असणार उस्मानाबाद, आजचं धाराशिव। तर या उस्मानाबादचा शेवटचा जो कलेक्टर आहे त्यांचं नाव आहे मोहम्मद हैदर, शेवटचा कलेक्टर म्हणजेच 1948, ज्यावेळेला 17 सप्टेंबर 1948 हा हैदराबाद संस्थान त्या निजामाच्या ताब्यातून मुक्त झालं। तर अशा वेळेला ही जी कथा किंवा ही जी काही घडलेली घटना असेल, तर या घटनेचा आढावा घेत असताना निजामाच्या ताब्यामध्ये 16 जिल्हे होते, तर या 16 जिल्ह्यामध्ये जे उस्मानाबाद आहे हा सर्वात संवेदनशील अशा प्रकारचा जिल्हा होता। त्याचं कारण होतं की उस्मानाबाद जिल्ह्याला चिटकून ज्या बाजूच्या सोलापूर जिल्हा आणि अहमदनगरची जी काही सीमा होती, बॉर्डऱ्या होत्या, त्यामुळं इथं स्वातंत्र्यसैनिकाच्या मोठ्या प्रमाणात हालचाली व्हायच्या, त्यामुळे निजामाची डोकेदुखी ठरवणारा हा जिल्हा म्हणून सुद्धा त्या कालखंडामध्ये गाजलेला होता। सर्वात मोठे जे हालचाली जे आहेत म्हणजे निजामाच्या संपत्तीवर जे हल्ला होण्याचं काम किंवा स्वातंत्र्यसैनिकांनी या ठिकाणी सशस्त्रपणे जो उठाव केला होता तो उस्मानाबाद जिल्हा होता। त्यामुळं उस्मानाबाद जिल्ह्याचं नेमकं करायचं काय हा प्रश्न ज्यावेळेस 1947-48 ज्यावेळेला या भागामध्ये स्वातंत्र्याचं वारं व्हायला लागलं होतं, तर त्यावेळेला उस्मानाबादचं करायचं काय हा प्रश्न निर्माण झाला। आणि याच्याकरता निजामाच्या अगदी आतल्या गटातला असणारा हे एक अधिकारी हे निपटारा करण्याकरता या ठिकाणी स्वतःहून आलेला आहे, आणि त्या कलेक्टरचं नाव होतं मोहम्मद हैदर। तर हे जे मोहम्मद हैदर आहेत यांचा ज्यावेळेस आपण इतिहास पाहतो, 1915 साली त्यांचा जन्म झालेला आहे आणि 1938 त्यांनी ज्यावेळेस ग्रॅज्युएशन झाल्यानंतर 1938 त्यांनी HCS जॉईन केलेलं आहे। HCS अर्थ होतो हैदराबाद सिव्हिल सर्व्हिस कमिशन, म्हणजेच हैदराबाद त्या कालखंडामध्ये जे उच्च पदस्थ अधिकारी आहेत, जसं आजचं UPSC असतं, तर त्यांचं निजाम कालखंडामध्ये त्याला HCS म्हटलेलं, हैदराबाद सिव्हिल सर्व्हिस कमिशन। तर हे हैदराबाद सिव्हिल सर्व्हिस कमिशन जे आहे, तर यांनी ही परीक्षा पास केल्यानंतर वय होतं फक्त 23 वर्ष, म्हणजे अतिशय कमी वयामध्ये हे मोहम्मद हैदर एवढी मोठी परीक्षा त्या ठिकाणी पास झाले। आणि त्यावेळेला निजामाच्या जे उच्च पदस्थ अधिकारी असतील यांच्याकरता थेट लंडन या ठिकाणी ट्रेनिंग केली दिली जायची, म्हणजे लंडनला जाऊन ट्रेनिंग केली जायची, म्हणजे एवढं उच्च पदस्थ किंवा एवढ्या क्वालिटी त्या ठिकाणी या निजामाने ठेवलेली आपल्याला आढळून येते। त्यानुसार त्यांनी परत आल्यानंतर ट्रेनिंग करून परत आल्यानंतर वय 23 आहे, त्यावेळेला हैदराबादचे पोलीस प्रमुख म्हणजेच त्यावेळेचे खरं तर निजामाचे एक मंत्री आहेत, तर त्यांची जी कन्या होती झेहरा बेगम त्यांच्याशी त्यांचा विवाह झाला। आणि त्यानंतर या निजामाचं जर वैशिष्ट्य आपण पाहिलं तर अतिशय मोठ्या अशा प्रकारची रॉयल फॅमिली, तर या रॉयल फॅमिलीमध्ये यांचा विवाह झाल्यामुळे निजाम स्वतः यांच्या लग्नाला उपस्थित आहे, याच्यावरनं त्यांची ताकद या ठिकाणी कळते। तर त्यानंतर हैदराबाद परिसरामध्ये त्यांनी पोस्टिंग करून किंवा त्या भागामध्ये काम केल्यानंतर ज्यावेळेला 1948 इतिहास आपण पाहायला लागलो, तर 1948 कालखंड आला आणि या कालखंडामध्ये ज्यावेळेला उस्मानाबाद हा संवेदनशील म्हणून पुढे आलेला आहे, तर त्यावेळेला मोहम्मद हैदर साहेबांनी आपल्या निजामाकडे अर्ज केला आणि निजामाकडे अर्ज करून त्यांनी सांगितलं की मला
उस्मानाबादची पोस्टिंग पाहिजे, मला उस्मानाबादला जायचं आहे. आज आपण पाहतो की त्या कालखंडामध्ये उस्मानाबादला जाणं म्हणजे गडचिरोला जाण्यासारखं होतं. किंवा मिलिटरीचा विचार केला तर आजच्या कालखंडाला जम्मू काश्मीरमध्ये पोस्टिंग करून घेणं होतं. मात्र धाडसानं या मोहम्मद हैदरनी उस्मानाबाद मागून त्या ठिकाणी घेतलेला आहे. त्यावेळेला ज्यावेळेस त्यांचा अर्ज गेला, निजामानं त्यांना वैयक्तिक बोलवलं आणि सांगितलं की उस्मानाबादला का जाताय तुम्ही, त्याच्याऐवजी तुम्हाला इथं मंत्रिमंडळामध्ये किंवा इथं हैदराबादमध्ये वेगळा अशा प्रकारचं कार्यालय निर्माण करून तुम्हाला पोस्टिंग देऊ. मात्र उस्मानाबादला जाण्याकरता खुद निजामानं सुद्धा टाळलं होतं. मात्र काहीतरी करून दाखवायचं आहे हे आपल्या मनाशी खुनगाट बाळगून तर ते उस्मानाबाद या ठिकाणी पोस्टिंगवर कायम राहिले. आणि त्यामुळं साहजिकच आहे 5 मार्च 1948 म्हणजे अगदी हा जो स्वातंत्र्य संग्राम अतिशय पिकअप लागला होता, अतिशय उच्च कोटीला त्या ठिकाणी पोहोचला होता, तर अशा वेळेला वयाच्या 33व्या वर्षी 5 मार्च 1948 मोहम्मद हैदर या उस्मानाबादमध्ये दाखल झाले. आपला चार्ज त्यांनी घेतला, इथला पदभार स्वीकारला आणि लगेचच 4 वाजता त्यांनी बाँड्रीवर म्हणजे आजच्या जे काही सोलापूरच्या जवळ असणारं तामलवाडी नावाचं गाव आहे या ठिकाणी मिटिंग लावली. आणि तिथले जे कलेक्टर होते सोलापूरचे कलेक्टर संभाजीराव खाडगे यांच्यासोबत त्यांनी मिटिंगही पार पाडलेली आहे. त्यावेळेला उस्मानाबादचे जे कलेक्टर होते तर त्यांचं नाव आहे अब्दुल हसन आणि सोलापूरचे जे पोलीस प्रमुख होते पंत, तर ह्या सर्वांची जी काही मिटिंग असेल ही सर्वांची मिटिंग त्या ठिकाणी बाँड्रीला घेतली. याच्यावरून त्यांच्या कामाची चुणूक त्या ठिकाणी कळते. तर त्याच्यानुसार 5 मार्च 1948 त्यांनी कारभारला सुरुवात केली. आता कारभार म्हणावं तर यांचा किती, फक्त 6 महिन्याचा कालावधी आहे. कारण का 5 मार्चला ते आले, लगेचच आपण पाहिलं की इथं स्वातंत्र्याचं फार मोठ्या प्रमाणात इथं आंदोलन व्हायला लागले किंवा भारत सरकार आता कारवाईची दिशा इथं सुरुवात झाली आहे भारत सरकारच्या वतीनं या हैदराबादवर. तर तशा वेळेला यांचं मात्र हे संस्थान टिकून राहण्याकरता त्यांनी जीवाचं रान केलं असं सुद्धा आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. त्यानुसार 5 मार्च 1948 ते 6 ऑगस्ट 1948, कारण का 6 ऑगस्ट 1948 त्यांनी कंटाळून राजीनामा दिला होता. फक्त 6 महिन्याची कारकिर्द आहे. या 6 महिन्याच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी केलेला जो कारभार असेल तर हा उस्मानाबादच्या मुळावर या ठिकाणी उठला. आणि मात्र त्यांच्या दृष्टीनं पाहिलं तर त्यांनी लॉ अँड ऑर्डरच्या दृष्टीनं त्यांनी त्यांचं काम त्या ठिकाणी चोखपणे पार पाडलं असे दोन्ही बाजून आपल्याला या ठिकाणी त्यांच्या घ्यावं लागतील. कारण का की या दरम्यानचा ज्यावेळेस आपण विचार करतो तर त्यावेळेला नेमकं काय काय झालं, रोज मिटिंगा, रोज चर्चा आणि रोज दौरे हा त्यांचा कार्यक्रम ठरलेला असायचा. म्हणजे कुठं जर हे कलेक्टर साहेब निघाले की त्यांच्यासोबत मोठी अशा प्रकारचा ताफा, जवळपास 15 ते 20 वाहनांचा ताफा त्यांच्यासोबत असायचा. पोलीस प्रमुख त्या ठिकाणचे असणारे अब्दुल हसन सोबत असायचे, बाकीचे रझाकारांची टोळी त्यांच्यासोबत असायची. आणि हे जात असताना म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या घटना घडा लागल्या. दुसऱ्या बाजूला जी काही आपले स्वातंत्र्य सैनिक असेल वेगवेगळ्या भागामध्ये तिथं हल्लं करायला लागले होते. आणि याच्यामुळं या दरम्यान त्यांच्यावर जे काही लॉ अँड ऑर्डर म्हणून त्यांनी केलेली कारवाई, मात्र आपल्या दृष्टीनं तो दडपशाही होती. आणि या दडपशाहीतून फार भयानक अशा स्वरूपाचं विदारक चित्र या 6 महिन्याच्या कालावधीमध्ये आपल्याला दिसतंय. तर या कालावधीचा विचार करत असताना आपण पाहिलं की ज्यावेळेस आपल्या सैन्याने इथं याच्यावर अटॅक केला होता उस्मानाबादवर, 13 सप्टेंबर 1948 भारतीय सेना इथं घुसली, उस्मानाबाद त्यांनी ताब्यात लगेच घेतलं. त्यावेळेला मी मगाशी सांगितल्यासारखं सर्व लोक इथं पळून गेली. इथून इथले जे काही त्यावेळेचे असणारे पोलीस प्रमुख जे होते तर ते अब्दुल हसन इथून थेट पाकिस्तानला पळून गेले. बाकीचे अब्दुल बेग वगैरे मिलिटरीचे अधिकारी खूप होते. कारण का उस्मानाबादला जर आपण आज विचार केला, जिथं उस्मानाबादचं ऑफिस आहे किंवा कार्यालय आहे, पूर्वी ज्यांनी जुनी माणसं असतील त्यांनी तहसील कार्यालय पाहिलं असेल उस्मानाबाद, म्हणजे जे झेंड्याच्या पुढच्या बाजूला जुनी इमारत होती, तर त्यावेळेचं हे कलेक्टरचं ऑफिस होतं. आणि आज जिथं SP ऑफिस आहे तर त्या कालखंडातला हा मिलिटरीचा कॅम्प होता. आणि आज जिथं DYSP ऑफिस आहे सेंट्रल बिल्डिंगच्या बाजूला, तर हे SP ऑफिस होतं. तर अशा रीतीने एकंदर इतर हात असतानाच 13 सप्टेंबरला सर्व पळून गेले. मात्र या भांतरानं सर्व पळून जात असतानाच आता इथून ज्यावेळी सेना घुसायच्या अगोदर आदल्या दिवशी बरीचशी कागद जाळण्याकरता हिमायत बेग जे होते कागद जाळत होते. आणि यांनी पूर्ण ट्रेझरी हैदराबाद बँक इथले पैसे घेतले. आणि अतिशय पावसामध्ये, कारण का 13 सप्टेंबर म्हणजे प्रचंड अशा प्रकारचा पाऊस होता, मुख्य रस्त्यावर भारतीय सेना त्या ठिकाणी येऊन ठेपलेली होती. तर अशा वेळेला यांनी बेंबळी ढोकी अशा मधल्या मार्गे मुरुड गाठलं, बिदर गाठलं,
सॉरी जाता जाता त्यांनी आपला लातूर जिल्हा, लातूर जो जिल्हा आहे उस्मानाबादमध्ये होता तिथले पैसे घेतले आणि त्यानंतर ते 15 सप्टेंबरला निजामाकडे त्या ठिकाणी गेले आणि निजामाच्या ट्रेझरीमध्ये हे पैसे जमा केलेत. म्हणजे त्यांच्या दृष्टीने हा कर्तव्यदक्षपणा हा महत्त्वाचा आपल्याला वाटतोय. आता त्यानंतर तिथं गेल्यानंतर आपल्याला माहित आहे की 17 सप्टेंबर 1948ला हैदराबाद भारतामध्ये विलीन झालं. भारतामध्ये विलीन होताच सर्व अधिकाऱ्यांना तिथं बरखास्त करण्यात आलं, सर्व प्रशासन व्यवस्था बरखास्त करण्यात आली आणि बरखास्त करण्यात आल्यानंतर 17 ऑक्टोबर 1948ला पूर्ण सर्व अधिकारी बरखास्त करण्यात आले, नवीन नियुक्त्या त्या ठिकाणी व्हायला लागल्या. आणि हे होत असतानाच आता 1948 ते 49 या दरम्यान आता स्वातंत्र्यसैनिकांनी तिथे उचल खायला सुरुवात केली, वेगवेगळ्या प्रकारच्या तक्रारी तिथे दाखल करायला सुरुवात केली आणि ह्या तक्रारी दाखल झाल्यामुळेच 19 फेब्रुवारी 1949ला मोहम्मद हैदरवर या 6 महिन्याच्या कालावधीमध्ये त्यांनी लॉ अँड ऑर्डर वापरत असताना, राबवत असताना जे त्यांच्याकडून काही गुन्हे घडले असतील किंवा जे काही कारवाया झाल्या असतील याच्यावर त्यांच्यावर खटले दाखल झाले. असंख्य अशा प्रकारचे खटले दाखल झाले. फक्त आपण 5-7 खटल्याचा या ठिकाणी विचार करू. म्हणजे मी जे पुस्तक हे लिहित असताना याच्यामध्ये तारीख वार याच्यामध्ये खटल्याच्या आम्ही नोंदी सुद्धा तिथे घेतलेल्या आहेत. तर त्याच्यानुसार त्यांच्यावर 7 मोठे खटले आपल्याला दाखल झालेले दिसत आहेत. किल्लारीचा दरोडा प्रकरण आहे. किल्लारीवर जी काही रेड टाकली होती या हैदरच्या नेतृत्वाखाली ज्यावेळेस तिथं असणार नाईट चौकूरच पोलीस स्टेशन आपल्या असणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांनी जाळलं, म्हणून 3 दिवस पूर्ण आपलं पोलीस प्रशासन त्या ठिकाणचं त्या परिसरामध्ये अत्याचार करत होतं. तर त्याच्यामध्ये 9 केसेस दाखल झाल्या. या गुन्ह्याची नोंद 20 जानेवारी 1948ला त्या ठिकाणी नोंदवण्यात आली होती. चिलवडी खून प्रकरण असेल. 20 मार्च 1948ला आपल्याला आश्चर्य वाटेल की चिलवडी पूर्ण गाव जाळून टाकलं होतं आणि त्याच्यामध्ये एकाचा खून झाला तर त्याचीही नोंद या ठिकाणी आहे. ढेकरी तालुका तुळजापूर या ठिकाणी 3 खुनाची नोंद त्यांच्यावर झालेली आहे. उपळामध्ये उपळ्याचं जे काही 12 गाडीवानाचं जे खून प्रकरण हे मात्र त्यांना चांगलं शिकलं होतं. कारण अबुल हसनचं हे जे मोहम्मद हैदर तिथून उपळ्यावरनं पलीकडे जात होते उस्मानच्या बाजूला असणारे उपळं, तर तिथं ती तारीख आहे 29 एप्रिल 1948ला जाताना त्यांना काही टोपी घातलेली बैलगाडीचे बैलगाडीमध्ये बसलेली माणसं दिसली. वास्तविक पाहता उपळं माकडाचं हे त्या कालखंडामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये मोडत होतं, मात्र त्याच्यामध्ये असणारे जे काही गाडीवान होते 9 गाड्यांमध्ये 12 जे काही गाडीवान तिथं चालले होते या बैलगाडीतून, तर त्यांना उस्मानाबादला आणून माळावर नेऊन त्यांचा खून त्या ठिकाणी करण्यात आला होता. याची सुद्धा नोंद 26 जानेवारी 1949ला दाखल त्या ठिकाणी झालेली आहे. अमृषी पाटील वगैरे या लोकांनी हे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर ईटमध्ये ईट तालुका भूम या ठिकाणी जे गोदावरी टेके या गोदावरी टेके जे होत्या तर किसनराव टेके हे दाम्पत्य घरावर फक्त झेंडा लावला तिरंगा म्हणून त्यांना सर्व बाजूनी घेरलं आणि घेरून 6 मे 1948ला ते घर तर जाळलंच मात्र गोळ्या घालून पूर्णपणे त्यांना शूट केला अगोदर आणि पूर्ण घर जाळून टाकलं. तर ही सुद्धा एक गंभीर अशा स्वरूपाचा गुन्हा आहे आणि याच गुन्ह्यामध्ये काय झालं आपण पुढे पाहणार आहोत. त्यानंतर आपशिंगा या ठिकाणचं दरोडा प्रकरण आहे. त्यानंतर आपशिंगा इथं जे श्रीधर वर्तक यांचं निधन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तिथल्या असणाऱ्या 4 लोकाला त्यांनी गोळ्या घातल्या रजाकारणी, ही सुद्धा केस त्यांच्यावर त्या ठिकाणी दाखल झाले आहेत. तर अशा प्रकारे 7 गुन्ह्यांची गंभीर नोंद 20 ते 22 गुन्हे त्यांच्यावर आहेत आणि त्यामुळं 19 फेब्रुवारी 1949ला ज्यावेळेस त्यांना अटक झाली आणि अटक झाल्यानंतर ज्यावेळेस इथं उघड्या जीपमध्ये अतिशय हँडसम अशा प्रकारचा अधिकारी आहे, टाय बोट कोट आणि लंडनला ट्रेनिंग केलेला हा माणूस, मात्र ज्यावेळेला उघड्या ट्रकमध्ये त्यांना इथं आणण्यात आलं तर त्यावेळेला आपण पाहिलेलं आहे की 21 मार्च 1949ला उस्मानाबादच्या जेलमध्ये त्यांना इथं आणण्यात आलं आणि जेलमध्ये आणण्यात आल्यानंतर आपण पाहिलं की 21 मार्च ते 30 मे 1949 म्हणजे जवळपास 10 महिने ते आजच्या उस्मानाबादच्या जेलमध्ये त्या ठिकाणी राहिलेले आपल्याला आढळून येतात. म्हणजे उस्मानाबादच्या जेलमध्ये त्यांची रवानगी करण्यात आली. आता त्यांना इथं आणण्यात आल्यानंतर आपण पाहिलं इथल्या बार कौन्सिलनं त्यांच्यावर बहिष्कार टाकलेला आहे, कुणीही त्यांचा खटला चालवायचा नाही असं त्या ठिकाणी ठरवण्यात आलं आणि त्यामुळे त्यांच्या पुढे पंचायत पडली की आता नेमकं करायचं काय. कारण का की कुणीही त्यांचा खटलाच घ्यायला तयार नव्हतं आणि म्हणून त्यांनी त्या कालखंडातले हैदराबाद इथून अकबर अली बॅरिस्टर अकबर अली यांना रोज 50 रुपये देऊन इथं आणण्यात आलेलं आहे. म्हणजेच या खटल्याकरता त्यांनी
म्हणजे स्वतंत्र वकील तिथून आणला, मात्र इथं असणारे जे फुलचंद गांधी असतील किंवा उद्धवदादा असतील किंवा नरसिंहराव दादा काटीकर असतील अशा अशा प्रकारचे जे महत्त्वाचे नामांकित वकील होते, तर यांनी यांच्यावर बहिष्कार टाकला आणि त्यामुळं त्यांची पंचायत पडली आहे. 10 महिने ते आपल्या जेलमध्ये या ठिकाणी राहिले आणि जेलमध्ये राहत असताना त्यांना कुठल्याही प्रकारचं लोकांनी सहकार्य केलेलं आपल्याला आढळून येत नाही. आणि साहजिकच आहे की ज्यावेळेशी केस उभा राहिली उपड्याच्या प्रकरणामध्ये त्यांना 10 वर्षाची शिक्षा झाली. आणि टेके प्रकरणामध्ये मगाशी सांगितलं की भूमचे जे टेके प्रकरण होतं, दाम्पत्य होतं, त्यांना जाळून टाकलं म्हणून त्यांना फाशीची शिक्षा त्या ठिकाणी झालेली आहे. तर अशा रीतीनं हे प्रकरण पुन्हा गुलबर्गेच्या कोर्टात गेलं आणि गुलबर्गेच्या कोर्टात गेल्यानंतर तिथले असणारे न्यायाधीश राय वासुदेव प्रसाद यांनी त्यांना पाहता क्षणी त्यांचं डोकं अगोदरच फिरलं होतं, त्यांच्याविषयी वाचन खूप झालं होतं, त्यांनी गुलबर्ग्याच्या कोर्टामध्ये ही फाशीची शिक्षा कशीच त्या ठिकाणी ठेवण्यात आली आहे याची ऑर्डर सुद्धा आपल्याकडे आहे, ती शेवटी आपण दाखवणारच आहोत. त्यानंतर त्यांना हैदराबादच्या जेलमध्ये त्या ठिकाणी टाकण्यात आलं. तर अशा रीतीने जेलमध्ये राहून जवळपास 4 वर्ष ते जेलमध्ये राहिले. या दरम्यान त्यांनी LLB ची परीक्षा पूर्ण केली आणि सोबतच त्यांनी आपलं लिखाण असेल डायरी लिहायला सुरुवात केली. त्यामुळं काय झालेलं आहे की त्यांनी आपला स्वतःचा खटला स्वतः लढवला आणि म्हणून 29 फेब्रुवारी 1952 त्यांची तात्पुरती तिथं सुटका झाली आणि त्यानंतर त्यांनी हायकोर्टामध्ये तिथं अपील केलं आणि अपील केल्यानंतर शेवटी त्यांना तिथले जे काही न्यायमूर्ती मेहरचंद होते जून 1954 सर्व खटल्यातून त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. याच्याकरता स्वतः त्यांनी केस लढवली हा भाग त्याचे महत्वाचा आहे. आणि त्यानंतर पुन्हा एकदा त्यांची सेटलमेंट करण्यात आली. त्यांना त्या कालखंडामध्ये 1100 रुपये जो पगार होता आणि 500 रुपयाचा भत्ता, म्हणजेच एकंदर कलेक्टरला त्यावेळेला फक्त 1600 रुपये पगार, 1600 रुपये पगार होती, याच्यानुसार त्यांना पेन्शन देण्यात आलेली आहे. मात्र या दरम्यान त्यांच्यावर जे आरोप झाले, 84 लोकांचे खून आणि 3 गावं जाळली, नंदगाव, चिलवडी आणि कळंब तालुक्यात असणारं धानोरा नावाचं, देव धानोरा नावाचं गाव त्यांनी जाळून टाकलं आणि 84 लोकांचे खून त्या ठिकाणी करण्यात आले. मात्र तरी सुद्धा 1954 सुप्रीम कोर्टानं त्यांना निर्दोष त्या ठिकाणी मुक्त केलं. आणि त्यानंतर 1955 ते 1967 म्हणजे निजामाच्या मृत्यूपर्यंत ते निजामाचे PA म्हणून त्या ठिकाणी राहिलेले आहेत. हा इतिहास पाहत असताना ज्यावेळेस आम्ही या परिसराचा अभ्यास केला तर त्यावेळेला मोहम्मद हैदर, लोक हैदरी एवढंच शब्द वापरतात, आजही चिलवडी सारख्या जाळलेल्या गावामध्ये गेलो तर हैदरी नामचं गाव जाळलं असं म्हटलं जातं. मात्र त्यानंतर ते अतिशय उच्च पदस्थ त्या ठिकाणी अधिकारी म्हणून राहिले 1955 ते 1967 दरम्यान. तर हा इतिहास आम्ही शोधत असताना थेट त्यांचा मुलगा जो आहे आम्हाला अमेरिकेमध्ये सापडला, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट त्या ठिकाणी केला. त्यांचं नाव आहे मसूद हैदर, त्यांना 3 मुलं. मसूद हैदर हे न्यूयॉर्क या ठिकाणी राहत आहेत. त्यांनी काही कालखंड जो युनो आहे त्याच्यामध्ये तू सुद्धा त्यांनी काम केलं आहे. दुसरा मुलगा तो डॉक्टर आहे आणि तिसरी जी मुलगी आहे ज्युरीच्या ठिकाणी, म्हणजे ते सुद्धा डॉक्टर म्हणून त्या ठिकाणी काम करते. अतिथी तिन्ही अधिकार, तिन्ही मुलं उच्च पदस्थी अशा प्रकारे राहत आहेत. तर त्यांचं वस्तीस्थान हैदराबादच्या आसिफनगर या ठिकाणी होतं. तर हे होत असताना आपल्या दृष्टीनं अतिशय कर्दन काळ म्हणून राहिला हा जो असणारा अधिकारी, म्हणून आपण उस्मानाबाद जिल्हा त्यांना मोजतो. मात्र प्रशासनाच्या दृष्टीनं अतिशय कडक अशा प्रकारचं प्रशासन राबवण्याचं काम त्यांनी केलं हा लेखाजोखा आपण या ठिकाणी मानतोय. मात्र त्यांना पूर्वीपासून पोटाचा त्रास होता आणि त्यामुळं 1973 पोटाच्या आजारामुळेच वयाच्या 58 वर्षी त्यांचं निधन झालं. मात्र त्यांनी 1948 गाजवलेली जी काही कारकीर्द आहे, मोहम्मद हैदरची कारकीर्द, ही उस्मानाबादच्या दृष्टीनं अतिशय काळाकुट अंधारमय अशा प्रकारची कारकीर्द होती. अतिशय अन्याय आणि अत्याचार या परिसरामध्ये झाले आणि म्हणून त्यांना हैदरी या ठिकाणी म्हटलं जातं. हैदरीने केलेले गुन्हे, हैदरीने केलेलं जे काही इथं दिलेला ताप ह्या बाबी इथं मानल्या जातात. मात्र हा प्रशासनाच्या दृष्टीनं हा वेगळा विषय या ठिकाणी होऊ शकतो. लेखाजोखा आपल्या समोर तसाच या ठिकाणी मांडलेला आहे. मात्र एका कलेक्टरला फाशीची शिक्षा होऊ शकते, ती भलेही सुप्रीम कोर्टात माफ झाली असेल हा भाग वेगळा, मात्र सत्य अशा प्रकारच्या घटना आपल्यासमोर मांडणं हे आपल्या गाळीव इतिहासाचं काम आहे. अशाच प्रकारच्या घटना पाहण्यासाठी, सत्य घटना पाहण्यासाठी, जे गाळलेला इतिहास आहे तो पुढे आणण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. म्हणून सबस्क्राईब करा, लाईक त्या ठिकाणी करा आणि आवडल्यास निश्चितच शेअर करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद.